ब्रिटनमध्ये सुद्धा खाजगी साखर कारखानदारी आली. म्हणजे त्यावेळेला ब्रिटिशांच्या काळात महाराष्ट्रात जर कोण साखर तयार करत असेल तर खाजगी साखर कारखानेच साखर तयार करत होते, त्यांचेच कारखाने होते. स्वातंत्र्य मिळेपर्यंत सुद्धा खाजगी साखर कारखानदारी या तीन कॅनाल सिस्टीमचा फायदा घेऊन साखर निर्माण करत होते. मग शेतकरी जागा झाला आणि शेतकरी मग शेतकरी सहकारी साखर कारखाने जन्माला आले, प्रवरा आले, कोपरगाव आले आणि यशस्वी झाल्यामुळंच महाराष्ट्रातल्या लोकांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना, आमदारांना, मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना सहकारी कारखानदारीचं महत्त्व पटलं आणि त्याच्यामुळं साखर कारखानदारीला वाव मिळाला. आमच्या कोपरगावचं जर बोलायचं झालं तर तीन साखर कारखाने होते खाजगी. खाजगी त्यांना जमिनी होत्या खंडाच्या, सरकारचं पाणी होतं, उत्तम तऱ्हेचे चालत होते. म्हणून कोपरगाव तालुक्यात श्रीरामच्या कोपरगाव कारखाना झाला, संजीवनी झाला, गणेश झाला आणि त्या काळात आमच्या भागात गोदावरी कॅनालचं पाणी अव्याहतपणे मिळत होतं, रोटेशन सिस्टीमने मिळत होतं, ब्लॉक सिस्टीमने मिळत होतं आणि त्यावेळेला 15 लाख ते 16 लाख टन ऊस या कोपरगाव तालुक्यात निर्माण होत होता. परंतु सरकार आपलं त्यावेळेला सुद्धा सरकारनं 1928 साली कोपरगाव तालुक्यात गोदावरी कालव्यावरती ब्लॉक सिस्टीम सुरू केली. 6 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट सरकार आणि शेतकरी, शेतकऱ्यालाही 6 वर्ष पाणी दिलं पाहिजे आणि सरकारला सुद्धा पाण्याचं गिराईक मिळालं पाहिजे, अशा तऱ्हेची 1928 साली जी ब्लॉक सिस्टीम सुरू झाली ती अजूनपर्यंत चालू आहे. परंतु त्यावेळेला सरकार नियम केले होते की धरणातून किती टक्के पाणी द्यायचं, उचलून 1%. धरण ते उंचावणीचं धरण याच्यात 5% उचलून पाणी घेण्याची लिफ्टला परवानगी द्यायची, अशा तऱ्हेचे धोरण ब्रिटिशांनी आखलेलं होतं. ते धोरण आजही सरकार कागदोपत्री तसंच आहे, थोडं मॉडिफाय झालेलं आहे, थोडी त्यात सुधारणा झालेली आहे. धरणातून पूर्वी 1% पाणी उचलण्याची परवानगी होती, परंतु धरणातल्या लोकांनी त्याग केलेला आहे म्हणून त्यांना धरणातल्या एकंदर किती पाणी मिळतं त्याच्या 5% परवानगी धरणातून पाणी उचलण्याला दिलेली आहे. तसंच धरण ते उंचावणीचा बंधारा यात पूर्वी 5% परवानगी पाणी उचलून घेण्याची शेतकऱ्याला देत होते. आजही त्यांनी ती 5% 10% केली, परंतु ते सरकार जो जी आर सरकारनं या पाणी उचलण्याच्या परवानगीला काढलेला आहे त्याची अंमलबजावणी सरकार करत नाही. आता उदाहरणार्थ गोदावरी कालव्याचा जर प्रश्न घेतला, आमच्या कोपरगाव तालुक्याचा जर प्रश्न घेतला तर गोदावरी कालव्याला आम्हाला 25,000 हेक्टरला खरीप, रब्बी, बारमाही अशा पिकाची परवानगी गेली 25, 30, 40 वर्ष आहेत. आणि इतकं असतानाही वर आता जर आपण अभ्यास केला, सरकारनं जो मिनिस्टर आला त्याला प्रसिद्धी मिळण्यासाठी, जो मुख्यमंत्री आला त्याला प्रसिद्धी मिळण्यासाठी, खुशाल जो आमदाराला खुश करण्यासाठी वर मोठ्या प्रमाणात इरिगेशन खात्यानं स्वतःच्या कार्य कर्तव्य करण्यासाठी किंवा कारभार करण्यासाठी जी सूत्र आखलेली आहेत ती बाजूला ठेवून मोठ्या प्रमाणात वेळोवेळी परवानग्या दिलेल्या आहे. आज त्याची जवळ 27,000 हेक्टरला परवानगी ही गोदावरी, गंगापूर धरण आणि दारणा धरण यांच्यापासून तर नांदूर बदमेश्वरला दिलेली आहे. त्यातच खऱ्या अर्थानं आमचा आत्मघात झालेला आहे. आणि ते आता सरकार सुधारू शकत नाही, परवानग्या दिल्या, त्यांनी कर्ज काढलेत आणि अशा तऱ्हेने आमचे हाल खरे 80 सालापासून झाले. 3 साखर कारखाने तर गेलेच, गोदावरी शुगर मिलचे 2 कारखाने, चांगदेव शुगर मिल बंद पडलेलं आहे. आज आमच्या तालुक्यातले लायसन्स मिळत नाही. आज आमच्या तालुक्यातले 2 साखर कारखान्याचे लायसन्स ही एक कारखाना गेला पुणे जिल्ह्यात, एक गेला कोल्हापूर जिल्ह्यात. म्हणजे आमची कारखानदारी ही दुसरीकडे उचलण्यात आलेली आहेत. इथला कामगार बेकार झालेला आहे. आणि सरकारनं लँड सेलिंग कायदा काढला. लँड सेलिंग कायदा काढताना ज्याला फक्त 18 एकर जमीन कॅनलचं पाणी मिळत असल्यामुळे 18 एकर जमीन त्याला ठेवता येते, या न्यायानं आमच्या शेतकऱ्यांच्या 18 एकरच्या वरच्या जमिनी त्यांनी काढून घेतलेल्या आहे. आज तो शेतकरी 1-1 एकर 2-2 एकर वाटपामुळं आज त्याच्यावरती आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्टेट फार्मिंग केलं सरकारनं स्टेट फार्मिंग कायदा करून, म्हणजे त्याच्यात लँड सेलिंगच्या कायद्याखाली या साखर कारखान्याकडे ज्या जादा जमिनी होत्या त्या काढून घेऊन स्वतः सरकारनं स्टेट फार्मिंग केलं आणि त्याचाही आमच्या भागात मोठा अनिष्ट परिणाम झाले. शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, कामगाराला आज काम नाही आहे. आम्ही म्हणतो त्या शेतकऱ्याला पाण्याच्या हक्कासह तुम्ही जमिनी द्या. मी स्वतः जर समजा लक्ष्मीवाडीस
फार्म आहे, गोदावरी शुगर मिलचं लक्ष्मीवाडी फार्म आहे, ते मी सरकारला सांगतोय की तुम्ही करमशीबाईला या लक्ष्मीवाडी साखर कारखाना चालवण्यासाठी जेवढं पाणी देत होता तेवढं पाणी मला द्या, कोपरगाव सहकारी साखर कारखान्याला द्या, कोपरगाव सहकारी साखर कारखाना तुमचं लक्ष्मी फार्म चालवून तुम्हाला फायदा मिळवून देतो, पण सरकार पाण्याची हमी देत नसल्यामुळं आज ती सगळी ओसाड पडलेली आहे. हे जे स्टेट फार्मिंगचं वाटोळं झालेलं आहे याला खरं सरकारचं धोरण जबाबदार आहे, सरकारी मंत्री जबाबदार आहे. ज्यांच्याकडं थकबाक्या या स्टेट फार्मिंगच्या होत्या त्या अजून वसूल करण्यात आलेल्या नाही आणि पाणी सरकार देत नाही. आमच्या कोपरगाव तालुक्यात तरी स्टेट फार्मिंग जे खलास झालेलं आहे याचं एकच कारण की सरकार त्यांना मोजून पाणी देतं ते पाणी देत नाही आहे. 60-60 दिवसांनी 45 दिवसांनी 50 दिवसांनी जर उन्हाळी हंगामात या शेतीला पाणी दिलं तर कसा ऊस येणार, त्यामुळं खऱ्या अर्थानं स्टेट फार्मिंग तोट्यात आलेलं आहे. आणि आजही आम्हाला सुद्धा 60-60 दिवसानं ते पाणी देत असल्यामुळं कॅनलचे ऊस कमी झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं आमचा भाग अति आमच्या का ॲव्हरेज कोपरगाव तालुक्यातलं पावसाचे 15 इंचापेक्षा जास्त नाही आहे, 15 इंचापेक्षा पाऊस जास्त पडत नाही आहे. आणि त्यामुळं ओरिजिनल विहिरीला पाणी नाही आहे, पाझरचं पाणी नाही आहे, कॅनलचं पाणी रोटेशननं आलं, कॅनलचं पाणी फिरलं तरच विहिरीला पाणी येतं. आणि त्यामुळं कॅनलचं पाणी बंद झाल्यामुळं विहिरीचंही पाणी बंद झालं. आणि त्यामुळं पूर्वी 80-82 सालाच्या अगोदर जे 15-16 लाख टन या कोपरगाव तालुक्यात निर्माण ऊस होत होता तो आज 3-4 लाख टनावर आलेला आहे. अशा अर्थानं आमचं अत्यंत नुकसान झालेलं आहे. आता सरकार म्हणत आहे की आम्ही नवीन धरणं वरती बांधतो आहोत. मी इरिगेशन मिनिस्टरला भेटलो, इरिगेशन मिनिस्टर म्हणतात पूर्वीच्या मिनिस्टरनी परवानग्या पाणी उचलण्याच्या दिलेल्या आहे, मी रद्द करू शकत नाही आहे आणि तुम्ही रद्द करू शकत नाही आहे. आमचं कसं व्हायचं? ते म्हणतात नवीन धरणं आम्ही बांधतो आहोत. नवीन धरणं कोणती बांधतात? ते मुकडे बांधतात. ते नवीन धरण कोणतं बांधतात? ते कश्यपी बांधतात. ते नवीन धरण कोणतं बांधतात? ते वालदेवी बांधतात. ते नवीन धरण कोणतं बांधतात? ते गौतमी बांधतात. ते भामा बांधतात. ते अशा तऱ्हेनं ही नवीन धरणं त्यांनी जरूर हातात घेतलेली आहे. याचे दोन मार्ग आहे. जर समजा तुम्ही कोपरगाव तालुक्याला हे पाणी देणार असाल तर तुम्हाला मान्यता गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं ही जी धरणं अप्पर गोदावरीच्या नावाखाली जी 5-6 धरणं मंजूर केलेली आहे ती खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारच्या शिफारशीनुसार भारत सरकारच्या इरिगेशन खात्यानं वैजापूर तालुका आणि गंगापूर तालुका हे जे दुष्काळी तालुके औरंगाबाद जिल्ह्याचे आहे त्यांच्याकरता ही राखून ठेवलेली आहेत. आणि आजही आमच्या तालुक्यात एक्सप्रेस कॅनॉलसाठी जमीन ॲक्वायर करण्याचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहेत. आमच्या काही शेतकऱ्यांची गोदावरी लेट बँकच्या अपस्ट्रीम साईडला बाग बगीचे आहेत, इमारती आहेत, त्या सगळ्या 1,00,000 रुपये देऊन हायकोर्टात जाऊन त्या 1,00,000 रुपये घेऊन आजही एक्सप्रेस कॅनॉलच्या करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनीचं भूसंपादनाचं काम चालू आहे. म्हणजे सरकार एक्सप्रेस कॅनॉल काढणार, सरकार एक्सप्रेस कॅनॉल काढणार की मराठवाड्याच्या अगोदरच मराठवाड्याचा बॅकलॉग आहे. हे मराठवाड्याचं पाणी आहेत जे महाराष्ट्र शासनानं मान्य केलेलं आहे, जे भारत सरकारनं मान्य केलेलं आहे, ते मराठवाड्याचं पाणी तुम्ही हे धरणं बांधून त्यांना द्यायला बांधलेले आहात. आणि आज जरी तुम्ही काही वर्ष आम्हाला देणार असाल तरी ते कायमचं पाणी आमचं नाही, तेव्हा त्या पाण्यावरती आमचा विश्वास नाही. हा एक भाग. आणि दुसरा, तुम्हाला खरोखर आम्हाला पाणी द्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला कमिट केलं पाहिजे. आम्हाला 11 TMC पाणी नांदूर बंधमेश्वरला मिळत होतं. आम्ही सरकारला तीच विनंती करतो आहोत, ही धरणं बांधून जर तुम्ही पाणी आम्हाला देणार असाल तर आम्हाला कमिटमेंट निश्चितपणानं गव्हर्नमेंटचा रेझोल्युशन काढा की 1 ऑक्टोबर प्रत्येक वर्षाला 1 ऑक्टोबर ते 30 जून गोदावरी कालव्यांना कोपरगावच्या शेतीकरता आम्ही 10 TMC 8 TMC 9 TMC अशा तऱ्हेनं पाणी देणार आहात. अशा तऱ्हेचं GR काढा. तो तुम्ही काढत नाही आहे. समजा या आता तुमच्याकडे पाणी कमी असेल, म्हणा 94-95 आम्ही 8 TMC देऊ, वरची धरणं झाल्यानंतर 95-96 9 देऊ, वरची धरणं आणखीन झाल्यानंतर 96-97 10 देऊ. अशा तऱ्हेचं कमिटमेंट तुम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आमचा विश्वास या शासनाच्या उद्गारावर गेलेला आहे, या शासनाच्या आश्वासनावर गेलेला आहे. आमच्या झाल्या परिषदा,
आलेत अर्थमंत्री, आलेत इरिगेशन मिनिस्टर, सांगत होते आमचे आमदारही तेच गप्पा मारतात आहे की आम्ही 15 कोटी आणले, 20 कोटी आणले, 40 कोटी आणले. पण यात 25 कोटी, 40 कोटी, 15 कोटी, 10 कोटी हे तुम्ही वरच्या धरणाला दिल्यानंतर त्या धरणाचं पाणी आम्हाला मिळेल अशा तरी शाश्वती काय आम्हाला? तुम्ही जे आर जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आम्हाला शाश्वती येत नाही आहे. आणि वर तुम्ही परवानगी अजूनही देतात आहे. आत्ता परवा सिन्नर तालुक्यातलं एक मोठं लिफ्ट योजनेला मान्यता दिली आहे. 26 हेक्टरला पावसाळी हंगामात, 1300 हेक्टरला रब्बी हंगामात तुम्ही परवानगी घेऊन ते लिफ्ट आता चालू करणार आहात. आणि अशा तऱ्हेनं जर तुम्ही वर पाण्याच्या परवानगी आजही देता आहात तर आम्हाला पाणी कधीच मिळणार नाही. आणि म्हणून आमचा आग्रह आहे की या धरणाचा जोपर्यंत सरकार अशा तऱ्हेनं कमिटमेंट करत नाही आहे तोपर्यंत आम्हाला शंका येते आहे. दुसरं, काही लोक म्हणतात, मी तर म्हणतो की ही वरची धरणं कोपरगाव तालुक्याच्या दृष्टीनं शाप ठरणार आहे की वरदान ठरणार आहे हे काळ ठरवणार आहे. कसा? आपण तुम्ही पहा, वर धरणं झाली म्हणजे आज गोदावरी नदीला दर वर्षाला 14 TMC 16 TMC पाणी वाया जातं. आमचे कॅनॉल्स पावसाळ्यात सारखे चालू असतात त्याच्यामुळं वॉटर लेवल आजही वाढते आहेत. रब्बीत आम्हाला पाणी मिळणार आहे, मिळतं आहे. परंतु उद्या ही धरणं झाल्यानंतर 10 TMC 11 TMC पाणी जर अडवलं तर गोदावरी नदीला पुरं येणार नाही. पावसाळी हंगामात आमच्या कॅनाला पाणी जर आलं नाही तर कोपरगाव तालुक्यात पाणी फिरणार नाही आहे आणि आमच्या विहिरीला पाणी वाढणार नाही आहे, पिण्यालासुद्धा पाणी राहणार नाही आहे. मग शेतीचा तर प्रश्न दुसराच आहे. तर आपण पाहा ना, मुळेचं उदाहरण पाहा ना, जोपर्यंत मुळा धरण झालं नव्हतं तोपर्यंत मुळेला काय पूर जायचं? राहुरी गाव धोक्यात येत होतं मुळेच्या पुरामुळं. पण 26 TMC मुळेला धरण झाल्याबरोबर एक थेंबसुद्धा पावसाळ्यात कधीच मुळा नदीला त्या धरणाच्या खाली वाहत नाही आहे. तशीच परिस्थिती जर आमची झाली आणि जर सरकारनं आम्हाला कमिटमेंट दिली नाही तर ही धरणं कोपरगाव तालुक्याला, कोपरगाव तालुक्यातल्या जनतेला ही धरणं शाप ठरणार आहे. आणि म्हणून ती वरदान ठरावी अशी जर राज्यकर्त्यांची, मुख्यमंत्र्यांची, इरिगेशन खात्याची आणि आमच्या आमदारांची इच्छा असेल तर सरकार निश्चितपणानं ताबडतोब GR काढला पाहिजे की कोपरगाव तालुक्यातल्या लोकांना आम्ही याकरता निश्चितपणानं एवढं पाणी नांदूर बदमेश्वरमधून देऊ तरच आमचं कल्याण होणार आहे. आणि आज आमची साखर कारखान्या मोडकळीस आलेली आहे. आज आमच्या कोपर यंदाचा 93-94 हंगाम जर विचार केला तसं 72-73 सालापासून आम्ही बाहेरून ऊस आणतो. त्यावेळेला खाजगी साखर कारखाने होते त्यांना ऊस जात होता, पुढे ऊसाचा अभाव झाला. यंदाच्या वर्षी जर आपण विचार केला तर 3.5-4 लाख टन ऊस आहे. माझ्या कारखान्याच्या दृष्टीने 1 लाख टन ऊस आहे. संजीवनला 1 लाख टन ऊस आहे. गणेशला 1 लाख टन ऊस आहे. आणि आम्हाला याच्यात कारखाने चालवता येणार नाही. आमच्यापुढे पर्याय दोन आहे, की कारखाना बंद ठेवायचा का? कारखाना बंद ठेवला शेतकऱ्यांचा विश्वास जाईल, शेतकऱ्यांच्या ऊसाचं काय होणार आहे, कामगारांचं काय होणार आहे, इथल्या उद्योगधंद्याचं काय होणार आहे, आमचे पेपर प्लांट आहे, आमची डिस्लरी आहे, त्यांचं भवितव्य धोक्यात आहे. अशा दृष्टीनं कारखाना बंद ठेवणं आम्हाला हिताचं नाही, आर्थिक फायद्याचं वाटत नाही. आणि म्हणून दोन पर्यायापैकी जास्त महाग ऊस घ्यायचा तो कळायचा, त्याने किती तोटा येईल, कारखाना बंद ठेवला तर किती तोटा येईल, या दोन्हीत आम्ही असा पर्याय बघतो. आजही आम्ही जळगाव जिल्ह्यातून ऊस आणतोय, करार झालेले 750-750 रुपये टनाचे. औरंगाबाद जिल्ह्याशी करार झाले, बीड जिल्ह्याशी करार झालेले आहेत, त्यांचा 700 सगळ्यांना पटतंय की हा 750-750 रुपये टनानं ऊस घेऊन हे साखर कारखाने स्वतःच्या सभासदाला किती भाव देणार आहे, देणार आहेत की नाही? सरकार बंधनं लादू इच्छित आमच्यावरती. पण आमचा पर्याय हा आहे की आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या करताच हे करतो. आमच्या पर्याय दुसरा शिल्लक नाही आहे. कारखाना बंद ठेवून तर चालणार नाही. कारखाना चालू ठेवायचा असेल तर या महागाईत महाराष्ट्रात ऊसाचं फार मोठ्या प्रमाणात शॉर्टेज आहे. सगळीकडे आपण साखर कारखाने दिले पण पाण्याच्या काही व्यवस्थाच नाही आहे. आणि त्या दृष्टीनं आमच्या साखर कारखाना चालवायचा असेल तर या दोन पर्यायापैकी आम्ही म्हणतो महाग ऊस घेऊया, होईल 1 कोटी तोटा, होईल 2 कोटी तोटा, परंतु कारखाने जिवंत राहिले पाहिजेल. आणि त्या दृष्टीनं ही आपत्ती सध्या महाराष्ट्रात सगळीकडे आहे. राजकारण पाहून परवानग्या दिल्या जातात. जिथं ऊस नाही आहे, जिथं पाणी नाही आहे, तिथं परवानग्या दिल्या जातात. आणि जिथं पाणी हवं आहे त्यांच्या अडचणीत आणतात. तेव्हा या दृष्टीनेही बदल झाला पाहिजे. आणि महाराष्ट्रात
ज्या दृष्टीनं आपण पाहतो तसं काही बरोबर नाही आमच्या दृष्टीनं, तर आमच्यावरती मोठा अन्याय झालेला आहे. बरं काय साहेब, मला एक सांगा की जलाशयामधून किती पाणी उचलावं, म्हणजे साधारण 1% पाणी उचलायचं, 5% पाणी उचल, याचं काहीतरी असे निश्चितपणाने ताळतंत्र म्हणा किंवा आराखडे ठरलेले असतील? भोसले साहेब, खरं म्हणजे ब्रिटिशांच्या वेळेला ठरलेले होते आणि ब्रिटिशांच्या नंतर आपलं सरकार आलं, आपलं इरिगेशन खात आलं, तरी त्यांनी त्याच्यावर बंधनं लादलेलीच आहे. पूर्वी जलाशयामधून 1% एकंदर जी प्रोजेक्ट एरिया म्हणून सँक्शन्ड प्रोजेक्ट एरिया आहे त्याच्या 1% क्षेत्राला जलाशयामधून पाणी उचलण्याची परवानगी होती. नंतर जलाशय ते उंचावणीचा बंधारा पिकअप वेअर याच्यापर्यंत पूर्वी 5% पाणी उचलून घेण्याची परवानगी होती. नंतर कॅनॉलवर सुद्धा अपस्ट्रीम साईडला उचलून घेण्याची परवानगी सुद्धा 5% होती. परंतु हे सरकार आत्ता 1989 सरकारनं जी आर काढलेला आहे, 1989 सरकारनं जी आर काढून जर अशा तऱ्हेने थोडी वाढ केलेली आहे, 5% जलाशयामधून उचलण्याची परवानगी दिलेली आहे आणि जलाशय ते उंचावणीपर्यंत 10% परवानगी, जे प्रोजेक्ट सँक्शन एरिया आहे त्याच्या 10% उचलून घेण्याची परवानगी आत्ता 1989 जी आरनं सरकारनं दिलेली आहे. परंतु त्यातही सरकारनं सुधारणा आणखीन केली, चांगली सुधारणा केली आहे. जर तुम्ही ड्रीप केलं तर 5% जलाशयामधून 10-12% पाणी उचलून घेण्या ड्रीपसाठी जलाशयातून 10-12% पाणी उचलून घेण्याची परवानगी त्यांनी देण्याचं ठरवलं आहे. त्याचबरोबर जलाशय ते पिकअप वियरपर्यंत उंचावणीच्या बंधाऱ्यापर्यंत 20-25% सुद्धा ड्रीपसाठी परवानगी देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. या धोरणाबद्दल सरकारचं अभिनंदन, पण त्याची अंमलबजावणी सरकार करत नाही आहे. जर आता आपण विचार केला, आता परवानग्या ज्या दिलेल्या आहेत नांदूर मधमेश्वर ते दारणा टू नांदूर मधमेश्वर, गंगापूर ते नांदूर मधमेश्वर, जर सगळ्या हिशोब केला तर 27,000 हेक्टरच्या परवानग्या आज दिलेल्या आहेत आणि ती लिफ्ट चालू आहेत, काही होण्याच्या मार्गावरती आहे. म्हणजे आज आमचं 25,000 हेक्टरला प्रोजेक्ट एरिया मंजूर आहे, त्याच्या 27,000 म्हणजे 100% त्यांनी मंजुरी आज देऊन टाकलेली असल्यामुळं खऱ्या अर्थानं आम्हाला पाणी मिळण्याची कधीच शक्यता वाटत नाही आहे. सरकारनं याच्यावरती बंधनं आणली तरच आमची कारखानदारी टिकणार आहे आणि म्हणून आमचं सरकारला आग्रह आहे की तुम्ही कंट्रोल लावा त्याच्यावरती. त्याच्यावरती विशेषतः जर आपण विचार केला परवानग्याच्या, तर आता 82 सालात आणि 84 सालात मोठ्या प्रमाणात बदल्यात दिलेले. आता विशेषतः परवानग्या दिल्या आहे तर गंगापूर धरण झाल्यानंतर नाशिक डावा कालवा काढला, नाशिक उजवा कालवा काढला. नाशिक डावा कालवा हा 50 किलोमीटरचा आहे, त्याच्या जवळजवळ त्याची 321 डिस्चार्ज आहे, त्या ठिकाणी परवानग्या दिलेल्या आहेत, तो नीट चालत नाही. म्हणून नाशिक डाव्या कालव्याच्या मंजुऱ्या 82 आणि 84 सालात रद्द करून त्या आमच्या नांदूर मधमेश्वरच्या जे बॅकवॉटर आहे त्यातून दिल्या. 2,500 हेक्टर रब्बीला, 2,500 हेक्टर खरीपाला आणि फक्त 126 हेक्टर उन्हाळी हंगामाला. तसं 84 साली 5,000 हेक्टर रब्बीला, 5,000 हेक्टर खरीपाला आणि 130 हेक्टर उन्हाळी हंगामात. तुम्ही सांगा तो शेतकरी काही साधू संत लागून गेला आहे की ज्याला तुम्ही 5,000 हेक्टरची पाईपलाईन करायला परवानगी दिली, ज्याला 5,000 हेक्टरची इलेक्ट्रिक मोटार टाकायला परवानगी दिली आणि एवढा मोठा खर्च करून तो काय फक्त 126 हेक्टरला किंवा 130 हेक्टरलाच उन्हाळ्यात पाणी उचलेल काय? पाणी मुबलक आहे, पाणी ताबडतोब उचलू शकतो. त्यामुळं हे तुमचं आहे, हे त्या मोठ्या प्रमाणात त्यांना अनाधिकृतीनं ते पाणी उचलणारच. ते तुम्ही त्यांना परवानग्या तशा दिलेल्या आहे खरीप आणि रब्बीत. उन्हाळी तर ते पाणी बेकायदेशीरतीनं उचलू शकता. ते आजही जर पाहिलं तर त्या परिसरात अजिबात ऊस नव्हता. आज त्या गोदावरीच्या उजव्या आणि डाव्या तीरावर त्या नांदूर मधमेश्वरच्या वर 6,000 हेक्टर ऊस आज तयार होतो आहे. निफाड कारखाना झाला,
किंवा 50,000 हेक्टरच्या पेक्षाही आज खरं म्हणजे नाशिक जिल्हा नगर जिल्हा हा वादच नाही आहे. ह्या सगळा फायदा जो मिळतो आहे तो निफाड तालुक्यालाच मिळतो आहे. निफाड तालुक्याचेच लोक सर्व बाजूनं फायदा घेतात आहे. नाशिकच्या बाकीच्या लोकांना काही या वादाचं नाही आहे, फायदाही मिळत नाही आहे. आज निफाड सहकारी साखर कारखान्याला खूप ऊस झालेला आहे आणि ते केवळ कोपरगावचं पाणी कमी झालं, निफाडचं वाढलं. कोपरगावचा ऊस कमी झाला, निफाडचा ऊस वाढला. म्हणून सरकारनं त्याच्यावरती बंधनं आणली पाहिजे अशा तऱ्हेचा आमची आग्रही भूमिका आहे. अर्थात दुसरं ते पाणी नियंत्रण ठेवू शकत नाही ना, ते नियंत्रण ठेवू शकतच नाही, सरकार कमी करू शकत. अर्थात आम्ही आमचे काही शेतकरी गेले कोर्टात, आमचे शेतकरी कोर्टात गेलेले आहेत. मद्रासच्या हायकोर्टाने निर्णय दिलेले आहे. 1930 सालापासून हे निर्णय मद्रासच्या हायकोर्टाचे झालेले आहेत की अशा त्यांनी ज्याचा पाण्याचा हक्क आहे रिपिनियर, त्याला पाण्याचा हक्क जसं राहील त्याचं घर राहील त्याचं कसेल त्याची जमीन हा कायद्यात अधिकार दिलेला आहे, तसं वापरतो तो जो पाणी त्याचा हक्क सरकारनं हायकोर्टानं सुप्रीम कोर्टानं सुद्धा मान्य केलेला आहे. कोपरगाव तालुक्यातल्या जनतेचा हक्क आहे 11 TMC पाणी त्यांना मिळण्याचं. तो हक्क साबित करण्यासाठी काही आमचे शेतकरी कोर्टात गेलेले आहे. आम्हाला खात्री आहे की लोकांच्या बाजूनं तो निर्णय लागेल, सरकारच्या विरुद्ध तो निर्णय लागेल, परंतु त्याला वेळ लागणार आहे. आणि अशा दृष्टीनं तिथे आमचे प्रयत्न चालू आहेत. विशेषतः सरकारनं ग्राहक चळवळ ग्राहकाला न्याय देण्याच्या दृष्टीनं ग्राहक चळवळ कायदा केलेला आहे. हित संरक्षण साधण्यासाठी कायदाही केलेला आहे. त्याचा या फायदा घेण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहेत. अर्थात आम्ही किती वेळ बांधतो आहोत, किती वेळ बांधतो, किती वेळनं काही 12 महिने पाण्याचा प्रश्न सुटू शकत नाही. किती वेळ बांधतो काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. म्हणून आम्ही वसंत बंधारे बांधतो, किती वेळ बांधतो, कारखाने 5-5 कोटी रुपये खर्च करून 2-3 माझ्या कारखान्यानं 3 KTVRचं काम हातात घेतलेलं आहे. 85 MCFTचा घेतला आहे, 300 MCFTचं घेतला आहे, 125  MCFTचं घेतला आहे. अशा तऱ्हेने हे 3 KTVR बांधून आम्ही जवळजवळ कोपरगाव सहकारी साखर कारखाना 5 कोटी रुपये खर्च करणार आहे. अर्थात सरकार हे परत करणार आहे 5 वर्षानं. परंतु KTVR मध्ये पाणी हे कायमचं साठू शकत नाही. कोल्हापूर टाईप KTVR आपण त्याचं गोंडच नाव देतो, पण ते फसवा आहे. कोल्हापूर KTVR टाईप हे कोल्हापूरमध्ये शाहू महाराज फार द्रष्टा राज्यकर्ता होता. त्यांनी राधानगरीचं धरण बांधलं. त्यांनी राधानगरीचं धरण बांधताना राधानगर त्यांनी कॅनल्स काढलेले नाही आहे. त्यांनी खाली टप्प्याटप्प्यानं धरणं साठवण बंधारे बांधलेत आणि जसंजसं पाणी लागेल उन्हाळ्या हंगामात रब्बीच्या हंगामात तसं त्या राधानगरीच्या स्टोरमधून पाणी सोडण्याची योजना आहे आणि ती यशस्वी झालेली. आज कोल्हापूर जिल्ह्यात जी सहकारी साखर कारखानदारी वाढली, कोल्हापूर जिल्हा जो सदन झाला आहे तो केवळ शाहू महाराजांच्या द्रष्टेपणामुळं त्यांनी बांधलेलं धरण, त्यात कॅनल सिस्टीम नाही आहे. खाली दरड बांधून संबंध पंचगंगेच्या परिसरात ते पाणी त्यांना उन्हाळ्या हंगामात सुद्धा मिळू शकतं, पिण्याला मिळू शकतं, शेतीला मिळू शकतं. परंतु आम्ही जरी धरणं बांधली तरी आमच्या धरणातून कॅनल सिस्टीम आहे, आमच्या धरणातून सुटणारं पाणी मोठ्या प्रमाणात अनाधिकृतीनं लिफ्टनं उचललं जातं. त्यामुळं धरणातून एकदा 15 नोव्हेंबर झाला की एक थेंबही गोदावरी नदीला या धरणातून सोडता येणार नाही. सोडला तरी ते बरोबर होणार नाही, ते कोणाच्याच फायद्याचं नाही आहे. त्यामुळं आम्ही जरी गोदावरी नदीवरती KTVR बांधले तरी धरणातून पाणी आम्हाला मिळणारच नाही, पावसाचंच पाणी आम्ही अडवणार आणि तेच शेतकरी उचलणार. त्याने उचललं आम्ही लिफ्ट माकार त्याला परवानगी देतो आहे, जेणेकरून या परिसरात ते पाणी फिरल, खरीपात पाणी मिळेल, रब्बीत पाणी मिळेल, विहिरीला पाणी मिळेल. म्हणून आम्ही या KTVR चा फायदा आणि त्याचा पर्यायनं फायदा ऊसाच्या शेतीला होणं अप्रत्यक्ष रीतीनं अशा तऱ्हेनं KTVR बांधल्यानंतर त्यातून लिफ्ट पाणी केल्यानंतर त्या भागात खरीप आणि रब्बीच्या काळात पाणी फिरवल्यानंतर निश्चितपणानं वॉटर टेबल त्या भागाचं वाढेल, उन्हाळ्यात सुद्धा विहिरीला पाणी राहील, अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण होऊ शकेल. म्हणून KTVR बांधण्याचं काम आम्ही घेतलेलं आहे. वसंत बंधारेसुद्धा आम्ही घेतो आहोत, पण सगळीकडं आम्हाला हे गोदावरीच्या कॅनलचं पाणी या वसंत बंधाऱ्यात सोडावंच लागतं. नाही तर आमचे वसंत बंधारे आज नॅचरल
पावसाच्या पाण्यानं कधीच भरत नाही आहे. हे जे ओव्हरफ्लोचं पाणी आहे, जे कॅनॉलचं पाणी आहे, जे चाऱ्यात सोडलं जातं त्याच्यातून वसंत बंधाऱ्यात पाणी आम्ही सोडतो आणि त्याचा फायदा आम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून करताना आम्हाला खरं पाणी जर कॅनॉल सिस्टीम जर कोपरगाव तालुक्यातला कॅनॉल आणि कॅनॉलचं पाणी कमी केलं तर हा तालुका अत्यंत ओसाड पडणार आहे. पिण्याला सुद्धा पाणी राहणार नाही, खरीपाची सुद्धा पिकं होणार नाही. 14 ते 15 इंचाच रेनफॉलचा ॲव्हरेज आहे. आत्ता जर विचार केला तर 15 तारखेपर्यंत आमच्याकडं 6-7-8 इंचच पाऊस झालेला आहे. पुढं सुदैवानं बे ऑफ बेंगॉलमध्ये कर्नाटकमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला म्हणून उत्तरा नक्षत्रात, हस्त नक्षत्रात, चित्रा नक्षत्रात आजचा पाऊस पडलेला आहे. त्यामुळंच आमचं 7 इंचावरून आता 15 इंचावरती यंदाचा रेनफॉल जाणार आहे. आमचा कॅनॉल हा खरा आहे. आमच्यातला कॅनॉल वजा केला तर कोपरगाव तालुक्यातला शेतकऱ्याला खरीपसुद्धा करता यायचं नाही, पिण्यालासुद्धा पाणी राहणार नाही आहे, अशा तऱ्हेची अवस्था निर्माण होणार आहे. बोरवेलच्या बाबतीमध्ये बोरवेलसुद्धा यशस्वी होऊ शकत नाही आहे. बोरवेल कारण वॉटर टेबलही खूप खाली गेलेलं आहे. बोरवेल काही वेळ दिवस पाणी चालतं, एकानं बोरवेल घेतलं दुसऱ्यानं घेतलं की ते बोर याचं पाणी कमी होतं. नॅचरल बोरवेलनं काही प्रश्न सुटत नाही आहे. टू सम एक्सटेंट त्यांनी काही मोठ्या प्रमाणात बोरवेलला खर्चही खूप येतो आहे. सामान्य शेतकऱ्याला कसं बोरवेल परवडणार आहे? बोरवेलचा खर्च अवाढव्य, त्याचं सबमर्जिबल इलेक्ट्रिक मोटार एक आगडबंब, ती घालायची काढायची तेही आगडबंब. तेव्हा बोरवेलनं काही सामान्य शेतकऱ्याचा प्रश्न सुटणारच नाही आहे. प्रश्न कोपरगाव तालुक्यात सुटवायचा असेल तर त्याचं पूर्वीचं पाणी जे हक्काचं पाणी आहे. आता काही लोक म्हणतात की तुम्ही आता इतके दिवस फायदा घेतलेला आहे आता दुसऱ्याला फायदा घेऊ द्या, हे म्हणणं बरोबर नाही. मग मी जर म्हटलं की मुंबईच्या मोठमोठ्या इमारती आहेत त्यांनी 2-2-3-3 वर्ष या श्रीमंत लोकांनी त्या जमिनी त्या आपल्या त्या इमारती वापरलेल्या आहे. मग झोपडपट्टीच्या लोकांना द्या ना, त्या तिथं न्याय लावा ना तुम्ही, लावू शकता का? तुम्हाला कायदारी सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे, घटनेचा प्रश्न निर्माण होणार आहे. घटनेप्रमाणे मोठ्या लोकांच्या इमारती तुम्ही काढून झोपडीवाल्याला जसं देऊ शकत नाही, झोपडीवाल्यानं हजारो वर्ष तो झोपडीतच राहिलेला आहे आणि श्रीमंत मनुष्य हा इमारतीत मोठ्या इमारतीत राहिलेला आहे, तो अन्याय तुम्ही दूर करू शकत नाही. मग आमचंच पाणी कशाकरता तुम्ही वरच्या लोकांना देता? ते काही बरोबर नाही, न्यायाचं नाही. म्हणून कोपरगाव तालुक्यातली कारखानदारी ही फार अडचणीत आहे. कधी बंद पडेल कोपरगाव तालुक्यातली साखर कारखानदारी हे सांगता येत नाही. सरकारनं वेळेवर आता पाऊल टाकावं, आम्हाला GR काढून नांदूर बंधमेश्वरच्या उंचावणीच्या बंधाऱ्यावर KT वेअरवर 1 ऑक्टोबर प्रत्येक वर्षाचे 1 ऑक्टोबर ते 30 जून पर्यंत निश्चितपणानं हमी दिल्याशिवाय आमचा प्रश्न सुटणार नाही. हीच आमची अंतरिमची प्रार्थना आजच्या मुख्यमंत्र्याला आहे, आजच्या इरिगेशन मिनिस्टरला आहे. एवढं बोलून मला वाटतं याच्यापेक्षा आता काही बोलण्यासारखं राहिलेलं नाही. आपण आलात, आमची मुलाखत घेतली, परंतु ही मुलाखतीला चांगली प्रसिद्धी द्या. एकदा दोनदा येऊ द्या आणि कळू द्या सगळ्या लोकांना, जनतेला, राज्य सरकारला जाग येईल अशा तऱ्हेचा आमच्या मुलाखतीला आपण भोसले साहेब प्रसिद्धी द्या. एवढीच माझी आपल्याला कळकळीची. या कोपरगाव तालुक्यातला जो शेतकरी उदास झालेला आहे, अर्थहीन झालेला आहे, त्याला न्याय देण्याच्या दृष्टीनं तुम्ही हे काम करावं अशा तऱ्हेची अपेक्षा मी आपल्याकडून बाळगतो. आपल्याला धन्यवाद देतो आणि आपण आलात याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन करून माझं संपवतो मुलाखत. नमस्कार एकंदरीत काळे साहेब, आपण या नमस्कार कोपरगाव तालुक्यातल्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात बहुमोल असे माहिती दिली आणि कळकळीने आपले प्रश्न मांडलेत. मला वाटतं हे प्रश्न निश्चितपणे आमच्या सर्व संबंधित लोकांपर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा धरूया. बरं तर नमस्कार. आज इरिगेशन खात्याचे लोक आम्ही कोर्टात गेलो, आम्ही या ग्राहक चळवळी केलो, सुडाच्या भावनेनं आम्हाला वागतात, ते थापा मारतात, ते पाणी सोडत नाही वेळच्या वेळेला, पाणी असूनही सोडत नाही, पंचनामे करत नाही. जे लोक बेकायदेशीरितीनं पाणी उचलतात यांना माहीत आहे, यांची भागीदारी त्यात आहे वरच्या इरिगेशन खात्याच्या अधिकाऱ्याला. जे लिफ्टचं पाणी उचललं जातं, हे लिफ्टचं पाणी जसे पोलीस कॉन्स्टेबल पोलीस डिपार्टमेंट हे नेहमी हप्ते घेतात
तसे आज या इरिगेशन खात्याच्या लोकांचे या लोकांच्याकडे हप्ते चालू आहेत आणि मला त्या भागातले शेतकरी भेटतात. काय सांगू शंकरराव, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आम्ही पाणी उचलतो ही गोष्ट खरी आहे, पण यांना आम्ही एवढे पैसे देतो की आत्तापर्यंत आम्ही यांना जेवढे पैसे दिले तेवढ्या धरणात 2 धरणं झाली असती, 5-5 कोटीची 7-7 कोटीची एवढे पैसे गेल्या 15-20 वर्षात या इरिगेशन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या खिशात गेलेले आहे, ते सरकारने लावा ही त्यांची त्यांनाही मंजूर आहे. तर अशा दृष्टीने सगळं चाललेलं आहे. सरकारने, मी तर म्हणतो सरकार झोपलेलं आहे, सरकारनं जाग आली पाहिजे. माझेच मित्र आहे सगळे आज सरकारमध्ये असणारे, आम्ही चाहते आहोत आजच्या सरकारच्या मुख्यमंत्र्याचे, आजच्या सरकारचे इरिगेशन खात्याच्या मिनिस्टरचे, आजच्या सरकारच्या अर्थ मिनिस्टरचे, सगळेच रेव्हेन्यू मिनिस्टर आमचे मित्र आहेत, दोस्त आहेत. परंतु इतर वेळेला ठीक आहे, पण ज्यावेळेला कोपरगाव तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न येतो त्यावेळेला ते बघ्याची भूमिका घेतात. दुखवायचं कोणाला, राज्य सरकार राज्यकर्ते म्हणून आमदाराला दुखवायचं कसं? खरं म्हणजे या दुखवायचा कोणाचाच प्रश्न नाही, एक निफाड तालुक्यातले शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि कोपरगाव तालुक्यातचा प्रश्न आहे. सरकारनं निश्चितपणानं ठोस मार्ग काढल्याशिवाय आणि आम्हाला कमिटमेंट निश्चितपणानं केल्याशिवाय आमचा प्रश्न सरकार सोडवणार आहे हा आम्हाला विश्वास बसत नाही, तो बसणार नाही.